नमस्कार. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित सभेत बोलत होते. केंद्र सरकारने देशात 40-60 रेशो ठेवून नोटाबंदी केली. नोटा बदलून घ्यायच्या असतील तर 60% तुमचे व 40% आमचे असे गणित ठरले होते. त्या 40%मुळेच भाजपजवळ प्रचंड पैसा गोळा झाल्याचा आरोपही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केला आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली हा उद्योग करण्यात आला आहे.